आपणा सर्वांचे एवी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोल्ड कॉफी व गरमागरम कॉफी वेगळ्या पद्धतीने व कॉफी शॉप कॉफी बार मध्ये जशी बनवितात त्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण चर्चा न करता प्रत्यक्ष बघूया, मॉल व कॅफेचा आनंद लुटूया. आता कॉफीसाठी लागणारं साहित्य बघू. कॉफी 2 वाटी साखर, 1 वाटी कॉफी, 2 वाटी साखर आणि कोमट पाणी. कॉफी एवढंच पाणी घ्यायचं आहे आणि दूध कॉफीसाठी आपल्याला. आणि सजावटीसाठी आईस्क्रीम घेतलं आहे, बोर्नव्हिटा पावडर आणि चॉकलेट सॉस. कॉफीला फेस येण्यासाठी हे सर्व साहित्य आपण पहिल्यांदा एकत्र करू. ही कॉफी घालून घेऊ, ही साखर, आता हे घालून घेतलं आहे. आता याला छान मिक्स करू, कॉफी आणि साखर आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याला फेटायचं आहे. ते कॉफीची वाटी होती त्याच्यात पाणी घातलं मग हा कलर असा दिसतो आहे, नाही साधं पाणी आहे बिलकुल. आता हे थोडं थोडं घालायचं आहे. परत एकदा मिक्स करू. ही साखर तुम्ही कुठलीही घेतली चालते, म्हणजे खूप बारीक पाहिजे वगैरे असं काही नाही आहे, जाड बारीक दोन्ही चालते. थोडं घालू, परत लागलं तर आपण घालूया. हा पाणी सुद्धा प्रमाणात घेतलं तर ती फेटल्या लवकर जाते, जास्त पाणी घातलं तर तुमची कॉफी वेळ लागते फेटायला, बाकी काही नाही आहे त्याच्यात. आता हा फेटण्यास सुरुवात करू. आता ह्या अशा क्रियेत आपल्याला ती बराबर फेटून घ्यायचं आहे. पहिल्यांदा थोडं स्लो करायचं, ही साखर विरघळते छान आणि मग नंतर बराबर करायचं होती. आता हे फेटायला आपल्याला छान याचा कलर चेंज होऊन घट्ट होईपर्यंत 15 मिनटं सहज लागते, 10 ते 15 मिनटं लागतातच. आता हे मिश्रण छान फेटून झालं आहे बघा, आणि घट्ट पण छान झालं आहे. एका वाटीमध्ये एवढं सारं बॉलभर झालं आहे आपलं. आता आपण कॉफी करण्यास रेडी आहोत. आता गरमागरम कॉफी बनवणार आहोत पहिल्यांदा. तर कॉफीला छान फेस येण्यासाठी एका कपाला 2 टीस्पून कॉफी घालणार आहोत, एका कपाला. हे घालून घेऊ. आता ह्यात गरम दूध घालून घ्यायचं आहे, एकदम उकळलेलं छान. आणि एका साईडनी आपल्याला असं जरा वरनं ओतायचं जेणेकरून हा फेस वरपर्यंत येणार अशा प्रकारे. दिसतोय ना वरती फेस सगळा, अशा प्रकारे आपण हा ओतून घेत ना. आता ही गरमागरम कॉफी तयार झाली, आता कोल्ड कॉफी बनवून घेऊ. त्यासाठी पण ह्या कपामध्ये त्याचप्रमाणे हे कॉफीचे मिश्रण 2 चमचे घालून घेऊ कपात. अशा प्रकारे. आणि हे फ्रीजमधलं गार दूध आहे, हे आपण
त्याचप्रमाणे वरण ओतायचं आहे. काठोकाठ धरून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपली दोन्ही कॉफी तयार आहे. याला सर्व करण्यापूर्वी थोडी सजावट करून घेऊ. त्याकरता मी चॉकलेट सॉस, आईस्क्रीम व बोर्नव्हिटा घेतलंय. अशा प्रकारे गरमागरम कॉफी व कोल्ड कॉफी सजावट करून बिस्किटसह सर्व केली आहे. वाटते आहे ना कॉफी शॉपमधील कॉफीसारखी, फक्त शॉपमधील कपाची साईज मोठी असते. चला तर मग अशा प्रकारे घरी बनवून कॉफी शॉपचा घरच्या घरी आनंद घेऊया. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवून व्हिडिओला शेअर व लाईक करा. परत भेटूया. धन्यवाद.